समारंभाऐवजी सतीचे कार्यक्रम ठेवलेला आहे. सरांच्या म्हणण्याप्रमाणे निरोप समारंभ केव्हा घ्यावा तेव्हा तुम्ही सरांपासून खूप दूर जाताय, तेव्हा सरांचा निरोप समारंभ घ्यावा. त्यामुळं हा सदिच्छ पार कार्यक्रम आहे. सदिच्छ पार याचा अर्थ होतो की तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी, पुढच्या एक्झामसाठी शुभेच्छा देण्यासाठी सरांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे. सरांचं जितकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सर सरांच्या बद्दल काय किती, म्हणजे सरांचं किती मन लावून शिकवलं म्हणा, सरांच्या मध्ये ट्रिक्स वगैरे त्या गोष्टी भरपूर आहेत. आणखी सरांचं वाचन म्हणजे छंद पण वेगवेगळे आहेत सरांना. आणखी जे मुलांना पण सांगतो आणखी छंद जोपासा, सरांचं बोलणं गाणं वगैरे म्हणा, डान्स वगैरे म्हणा, संपन्न असे सरांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. आणि आपली मराठी व्याकरणाची बॅच पूर्णपणे व्यवस्थितपणे जशी हसत खेळत जशी शिकवली सरांनी त्या हिशोबात लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती कधीच न विसरणार आहे. एवढं बोलतो आणि धन्यवाद.